बोलून शॉपकीपर वेलफेअर असोसिएशन तर्फे व्यापाऱ्यांनी सरकारला मांग केलेली आहे की सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत त्यांना दुकाने चालू करण्याची परवानगी भेटली पाहिजे, व्यापार करण्याची परवानगी भेटली पाहिजे. ऐकूया त्यांचं काय म्हणणं. आमची महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिकाचे कमिशनर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबकडे आम्ही त्या मांग केलेली आहे. आमचे दुकानदार व्यापारी असोसिएशन मार्फत मुलुंड शॉपकीपर वेलफेअर असोसिएशन आम्ही या मांग केलेली आहे की आम्हाला सकाळी 10 वाजता आणि संध्याकाळी 6 पर्यंत आमचे दुकाने आम्हाला चालू करवायची परवानगी द्या. आणि आमची हालत 2020-2021 पर्यंत खूप माजी झालेली आहे. आम्ही कसं चालतो, आमचे दुकान कशी चालतात, आमचं घर कसं चालतात. आम्ही बँकाकडे कर्ज घेतलेलं आहे, आम्हाला बँकाचं जे कर्ज फेटायचं आहे ते पण आम्ही फेटू शकत नाही. आमची दुकान 5 महिने बंद राहिली 2020 ला. आम्हाला लाईट बिल, वीज बिल आम्ही सगळे भरलेलं आहे, तरी पण आमची हालत अशी खराब झालेली आहे. आमचे धंदे अस्तव्यस्त झालेले आहे. आमच्या दुकानात माल चढून गेला होता 2020 ला. तो आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई महानगरपालिकाचे कमिशनर इकबाल सिंग चहल आणि टी विभागचे सहायक आयुक्त किशोर गांधी साहेब त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की मुलुंड शॉपकीपर वेलफेअर असोसिएशन आम्हाला आमची दुकान सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत उघडू द्या. आम्ही तुम्हाला विनंती करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.